अप्रॉक्सिमेटली 100 किलोमीटर्सची जर्नी कंप्लीट केल्यानंतर आम्ही आता थांबलेलो आहोत फायनली ब्रेकफास्टसाठी. कुठून आपण विचार केला होता की ब्रेकफास्ट करायला थांबायचं अक्षय? कल्याणवरून. कल्याणला आम्ही विचार केला होता की थांबूयात कुठेतरी काहीतरी खायला थांबूयात, बट आगे 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 बघत बघत करते गए आणि फायनली थांबलो. माझ्या मनाला आवडेल असे ठिकाणी थांबलो. सो चेअर्स मालशेज घाट 22 किलोमीटर. सो अशा प्रकारे नाश्ता वगैरे सगळं करून झाल्यावर आम्ही पुढे निघून आलेलो आहोत. बरंच पुढे आलेलो आहोत आणि इथून आता मालशेज फक्त आणि फक्त 22 किलोमीटर आहे. बाकी रस्ता देखील खूप अप्रतिम आहे. अधिकमध्ये खराब पॅच आहे, पटलेटेड बी चालतं एवढं तेवढं तर चालतंच. पण निसर्ग हा एकदम मनाला भोवेल असा आहे. पावसाने देखील थोडाफार दमधीर घेतलेला आहे, सो तो एक माझ्यासाठी प्लस पॉईंट झालेला आहे. आणि इथे तुम्ही माझ्या लेफ्ट साईडला बघू शकता भाताची शेती, एकदम एकच नंबर. मी शब्दात एक्सप्लेन करू नाही शकत एवढं जबरदस्त वातावरण आहे माझ्यासमोर. आणि माझ्यासमोर तुम्ही आता बघू शकता सह्याद्री रेंजेस, एकदम सुंदर असं दिसत आहे. आणि गाईस समोरचा निसर्ग बघा, गॉर्जियस, ऑसम, फॅब्युलस, जेवढे पण शब्द असतील ना सगळे कमी आहेत या निसर्गासमोर खरंच. आपण महाराष्ट्रात राहतो याचा आपल्याला खरंच अभिमान वाटलाच पाहिजे, कारण जे निसर्ग आपल्याला आपल्या महाराष्ट्राला लाभलेलं आहे ना, माझ्या हिशोबाने तरी आहे ना, ते निसर्ग बाकी कोणत्याच राज्यात नाही आहे. या सह्याद्रीच्या डोंगर रांगा, अजून बरंच काही. सकाळी 6 वाजल्यापासून मी ड्राईव्ह करत आहे, आता 11 वाजत आलेले आहेत. तसं थोडाफार टायर्डनेस तर आलेला आहेच बॉडीमध्ये, बट हे जे नेचर बघून आहे ना सगळं वसूल झालं, सगळं. जे पेट्रोलमध्ये पैसे खर्च केले ते त्याच्यापासून जी मेहनत मी केली ड्राईव्ह करण्यात त्याच्यापर्यंत सगळं एकूण एक ईच अँड एव्हरी पेनी ही वसूल झालेली आहे, टू बी फ्रँक. आणि आता इथून पुढे शार्प टर्न्स हे चालू झालेले आहेत, हे बघू शकता समोर एकदम शार्प टर्न्स आहेत समोर. आणि छोटे छोटे वॉटरफॉल्स साईडला, गॉर्जियस गॉर्जियस सिरियसली. लालपरी बघा पुन्हा एकदा शार्प टर्न्स. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो फायनली वी हॅव रिच्ड आवर डेस्टिनेशन मालशेज घाट व्हिविंग पॉइंट. तुम्ही माझ्या लेफ्टला बघू शकता व्हिविंग पॉइंट आहे हे. सो लेट्स पार्क आवर स्टेला ओव्हर हियर. सो फायनली जर्नीला चेस करत करत आम्ही फायनली पोचलेलो आहोत मालशेज घाट व्हिविंग पॉइंटला. सो फर्स्ट ऑफ ऑल स्पेशल थँक्स टू अक्षय, बिकॉज अक्षय बोलला की आपण गेलं पाहिजेत. इट्स अ वन टाईम एक्सपिरियन्स संकेत. आणि मॉन्सून पण संपत आलेला आहे, सो आपण जास्त प्रॉब्लेम्स फेस नाही करणार, कारण पावसाळा येऊन गेलेला आहे. आणि रस्त्यात आम्हाला फक्त मुंबईमध्ये पाऊस लागला. मुंबईतून पुढे आल्यावर आम्हाला एकदम म्हणजे एकदम छान असं वातावरण भेटलं, जसं एक्सपेक्टेड होतं मला तसं. सो अक्षय कसं वाटलं तुला फर्स्ट ऑफ ऑल? मी याला काल परवाच बोललेलं म्हटलं की आपण मार्शेजला जाऊया, बट ही वॉज नॉट शुअर अबाउट की ही इज लाईक की माथेरानला जाऊया. बोललो की नाही भावा आपण मार्शेजला जाऊया, बिकॉज मार्शेज द काइंड ऑफ असा एक्सपिरियन्स आहे की तू याच सीझनमध्ये घेतला पाहिजे, बिकॉज जर या व्ह्यूसाठी जर हे सगळं उचलून मी रिस्क उचलत असेल तर वर्थ दिस व्ह्यू. तुम्ही
माझ्या मागे व्ह्यू बघा, ऑसम असा व्ह्यू आहे.